नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राची सरस्वती हा पाठ बघितला होता. महाराष्ट्राच्या सरस्वती ह्या पाठामध्ये आपल्याला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर ह्यांची माहिती आपण बघितली होती. ज्या इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती ह्या दोन संतांची ओळख जगाला निर्माण झाली, त्या इंद्रायणी नदीचं महत्त्व आपल्याला त्या पाठामध्ये शिकायला मिळालेलं आहे. मग ही इंद्रायणी नदी जी आहे, जिनं दोन संतांना जन्म दिलेला आहे, कोणत्या? तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम. संत तुकाराम हे भक्तीचं प्रतीक आहे, की भक्ती कशी केली पाहिजे हे आपल्याला त्या पाठातून शिकायला मिळालेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, जे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी त्यांनी प्राकृत म्हणजे मराठी भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. आणि ते जे ज्ञान आहे, ते ज्ञान कशासाठी आहे? तर कोणत्याही प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी. मग आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये अगदी लहान असो मोठे असो, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी संकटं निर्माण होत असतात, आपल्या घरामध्ये होत असतात, आपल्यावरती वैयक्तिक होत असतात जीवनामध्ये, आणि काही वेळा राष्ट्रावरती संकटं येत असतात. जसं आपलं कोरोना महामारी हे संकट सध्या सुरू आहे. मग ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले गेले. पहिल्यांदा काय प्रयत्न केले गेले, की त्यासाठी त्या महामारीवरती लढण्यासाठी विविध प्रकारचं संशोधन, म्हणजे मास्क लावणं असेल किंवा सॅनिटायझेशन असेल, तर हे सगळं शोधण्याचं काम पहिल्यांदा केलं गेलं. त्यानंतर असे स्वयंसेवक व्हॉलंटियर तयार केले गेले, जे नर्स असतील, डॉक्टर्स असतील, की जे त्या महामारीवरती उपाय शोधू शकतील. आणि त्यानंतर काही नियमावली तयार केली गेली, की जसं आपण शाळेमध्ये न जाणं, एकमेकांच्या मध्ये एक फुटाचं किंवा दोन फुटाचं अंतर ठेवणं, कंपल्सरी मास्क लावणं, हातपाय धुणं, सॅनिटायझेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी सांगितल्या गेल्या. मग आपल्या संस्कृतीनं प्रत्येक गोष्टीवरती, संकटांवरती मात करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे पूर्वीच सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी सगळी कारणं आहेत, किंवा हे जे कोणत्याही प्रकारचे रोग निर्माण होत आहेत, तर ते निर्माण होऊ नयेत, त्या संकटावर मात करायची म्हणून आपल्या संस्कृतीनं आहार विहार दिनचर्या आखून दिलेली आहे. आहार म्हणजे जेवण, कोणत्या प्रकारचं जेवण कोणत्या ऋतूमध्ये घेतलं पाहिजे हे आपल्याला प्रत्येक सणांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीनं निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या ऋषीमुनींनी अभ्यास केलेला आहे, त्यांनी आपल्याला, त्या संतांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे, त्या उपदेशामुळे आपल्या संकटांवरती मात होते. म्हणजे जेव्हा आपण जर बघितलं की आषाढी एकादशी किंवा ती जी वारी आहे, तर त्यावेळेला आषाढ महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडत असतो, आणि त्या पावसामध्ये जास्तीत जास्त गॅसेस निर्माण होण्याचं आपल्या शरीरामध्ये काम होतं. मग ते गॅसेस किंवा अपचन हे दूर होण्यासाठी विठ्ठल हा नामजप आहे. विठ्ठल 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 जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा त्या विठ्ठल ह्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा संभव अतिशय कमी असतो, कारण विठ्ठलामुळे आपले ते गॅसेस पास होत जातात. विठ्ठलाच्या उच्चारणामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा संभव किंवा त्याची संकटाची क्षमता कमी होते. मग त्यावेळेलाच आपल्याकडनं चालण्याची क्रिया, म्हणजे वारी करणं म्हणजे काय, तर चालणं, त्या चालण्यातनं आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम चांगल्या प्रकारे होतो. मग असे सगळे सण आपले ठेवलेले आहेत, की त्या सणांमध्येच आपल्याला खूप काही गोष्टी मिळू शकतात. जसं स्त्रिया आहेत, की त्या स्त्रियांसाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज म्हणून
तुळशीचं रोज पूजन झालं पाहिजे, तुळशीची पूजा रोज केली पाहिजे हा नियम ठेवलेला आहे. कारण तुळस म्हणजे ऑक्सिजनचा सिलेंडर आहे, मग तिला जो ऑक्सिजन घरामध्ये मिळणार नाही, घरात कसं वातावरण असेल सांगू शकत नाही, कदाचित चांगलं असेल किंवा कुंदटसुद्धा वातावरण असेल, जे रचना घराची कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून प्रत्येक स्त्रीला ऑक्सिजन मिळण्यासाठी कंपल्सरी काय केलेलं आहे की तुळशीची पूजा केली पाहिजे, म्हणजे ते ऑक्सिजन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मग त्यामुळे तुमची शारीरिक मानसिक जी काही स्थिती आहे तर ती स्थिती चांगली राहणार आहे. मग असे अनेक संकटांवर उपाय आपल्याला सांगून ठेवलेले आहेत. पुढची येणारी जी संकटं आहेत ती ही संकटं निवारण्यासाठी संत प्रयत्न करत असतात. संतांचं हेच काम असतं. संतांना पुढे घडणाऱ्या शुभ अशुभ म्हणजे चांगल्या आणि वाईट ह्या दोन्हीही गोष्टी संतांना माहिती असतात किंवा ज्ञात असतात. ते पुढचं काळाच्या पुढचं बघू शकत असतात. म्हणजेच जसं की जगबुडी होणार हे किंवा संकट येणार हे फार पूर्वी सांगितले. जसं ही कोरोना महामारी येणार हे जवळजवळ 2000 वर्षांसालीच सांगून ठेवलेलं होतं की असा कोरोना नावाचा आजार येणार आहे आणि तो जवळजवळ 10 वर्ष जसा विषाणू आला तसाच तो जाईल, पण गेला तरीसुद्धा पुन्हा 10 वर्षानंतर तो उद्भवू शकतो हे आपल्याला आधीच संशोधनातनं सांगितलेलं आहे. मग अशी ज्ञान असणारी ही संत मंडळी असतात की जी आपल्याला संकटांवरती मात करायला शिकवतात. कारण त्यांना माहिती असतं की पुढचा काळ खूप कठीण आहे आणि त्या कठीण काळामध्ये लढण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद निर्माण करणं हेच संतांचं काम असतं. जसं घरामध्ये आपल्याला आईवडील काय सांगतात की आपण लहान असतो तर लहानपणापासून सांगतात की घरामध्ये सुद्धा एकटं राहू नकोस, किंवा एकटं राहायचं असेल तर घराला कडी लावून म्हणजे दरवाज्याला कडी लावून घरामध्ये बस, अनोळख्या व्यक्तीशी बोलू नकोस. का अनोळख्या व्यक्तीशी बोलू नकोस? कारण जर ती अनोळखी व्यक्ती असेल आणि त्या अनोळख्या व्यक्तीमुळे ती कदाचित आपल्याकडनं काहीतरी चोरायला आली असेल तर ती चोरून नेऊ शकते किंवा लहान मुलांना नेऊन ती वाईट मार्गाला लावू शकते, म्हणजे भिकेसाठी म्हणा किंवा चोरी करण्यासाठी म्हणा. म्हणून अनोळख्या व्यक्तींशी बोलायचं नाही, त्याने दिलेलं काही खायचं नाही, अशा प्रकारच्या विविध सूचना आपल्याला सुद्धा लहानपणी नक्की ऐकायला मिळाल्या असतील. म्हणजे ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत तर त्यांना त्या मानानं सुरक्षितता जास्त आहे. कारण का तर बाहेर जाण्याचा प्रसंग येणार नाही, किंवा आला तरीसुद्धा आजीबरोबर आजोबांबरोबर ती व्यक्ती बाहेर पडल्यामुळे सुरक्षितरित्या ती बाहेर पडते. पण ज्यांचे आईवडील नोकरीला आहेत आणि ते एकटेच मुलं घरात राहतात तर त्यांच्यासाठी ह्या सूचना जास्त प्रकारे असतात. का असतात? कारण दिवसभर आईवडिलांना माहिती नसतं की नक्की त्या मुलांना कोणत्या प्रकारचे संकट होऊ शकतात, पण त्यांनी अनुभवातनं सांगितलेलं असतं की बाहेरच्या व्यक्तींशी बोलू नव्या, अनोळखी व्यक्तींशी बोलू नका. त्याचबरोबर काय सांगितलं जातं की बाहेरच्या व्यक्तींनी कोणी खाऊ दिला तर तो खाऊ घ्यायचा नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचं नाव सांगायचं नाही, माहिती सांगायची नाही, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितले जातात, नियम सांगितले जातात. हे नियम का सांगितले जातात? कारण त्यामुळे आपल्याला जी काही संकटं पुढं उद्भवणार आहेत तर ती संकटं उद्भवूच नयेत म्हणून आपण प्रयत्न करायचा असतो. जसं आपल्याला पोलिओ हा आजारच होऊ नये म्हणून आपण काय करतो की लसीकरण करतो की त्यामुळे आजारच होणार नाही. जसं आपण म्हणतो की रोज एक सफरचंद खा म्हणजे तुम्ही डॉक्टरला बाजूला ठेवा, म्हणजेच काय तर ताकद निर्माण करण्यासाठी फळं खा की ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाहीत, रोग होऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न करतो. तसंच संकट निर्माण होऊ नयेत, कोणत्याही प्रकारच्या समस्या, संकट म्हणजे समस्या, त्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न करत असतो.
मग तसेच जी काही संकटं आहेत, आजसुद्धा आपण बाहेर गेलो तर सुरक्षित नाही. घरामध्ये आपण सुरक्षित आहोत, पण घरामध्ये सुद्धा आपल्याला कोण कधी येऊन कशा प्रकारचा त्रास देऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे घरामध्ये येतात आणि सांगतात की तुमच्या सोन्याच्या बांगड्या आम्ही पॉलिश करून देतो, पण प्रत्यक्षात त्यातनं सोनं घेऊन जातात. अशाही प्रकारच्या फसवणुकीच्या गोष्टी घडतात. बाहेर गेल्यानंतर काय होतं? तर बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काय जाणवतं? तर बाहेर गेल्यावरती आपल्याला रंगीबेरंगी दुनिया दिसते, वातावरण चांगलं दिसतं, पण त्या वातावरणामध्ये सुद्धा चांगल्या व्यक्ती कोण आहेत, चांगली माणसं कोण आहेत, आपल्या भल्याचा विचार करणारी माणसं कोण आहेत हे सुद्धा ओळखणं खूप कठीण असतं. म्हणूनच आपण प्रत्येकाला पारखून घेणं गरजेचं आहे. आणि मोठ्या माणसांनी तो अनुभवातनं ते घेतलेलं असतं, पण लहान मुलांना मात्र तसं करणं कठीण असतं. आणि म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून काय सांगितलं जातं की कोणत्याही प्रकारची तुम्ही समस्या निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करा. म्हणजे बाहेर एकटं जाऊ नका. लहानपणी सांगितलं जातं की लहानपणी तुम्ही बाहेर एकटं जाऊ नका. मोबाईलवरती सुद्धा मैत्री करताना कोणत्याशी आपण मैत्री करतो ह्याचा विचार करायला पाहिजे. शक्यतो आपण अशा अनोळखी व्यक्तींशी मोबाईलवरनं मैत्री करू नये. पण काही वेळा आपण ते करतो, पण हे चुकीचं आहे. तर आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवरून, म्हणजे फेसबुकवरून असेल किंवा अन्य माध्यमातनं मैत्री करायची नाही, कारण त्यातनंसुद्धा समस्या निर्माण होत आहेत. अनेक जणी, अनेक मुली पळवल्या जात आहेत, आणि ज्या पळवल्या जात आहेत त्या वाईट कामासाठी. म्हणजे त्यांना अतिशय हलाखीचं जीवन जगावं लागत आहे. धुणंभांडी करायला लागत असेल किंवा अन्य वाईट गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जातो. मग हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपल्याला ह्या पाठातून हेच शिकायला मिळत आहे. की काय शिकायला मिळत आहे? तर इथं उंदीर घेतलेला आहे. उंदीर हा छोटासा प्राणी आहे. आपण सगळं बघितलं तर उंदराचं पिल्लू हे अतिशय छोटं असतं आणि इकडून तिकडं त्याचं हिंडत असतं. तर ते उंदराचं पिल्लू, त्या उंदराच्या पिल्लाला त्याच्या आईनं सांगितलेलं असतं की तू ह्या बिळातून, त्याच्या घराला काय नाव आहे तर बिळ, ह्या बिळातून तू एकटा बाहेर जायचं नाही. पण तरीसुद्धा ते पिल्लू एकदा त्या बिळातून बाहेर पडतं. आणि बाहेर पडल्यानंतर त्याला कोणकोण दिसतं? तर त्याला पहिल्यांदा ससा दिसतो. ससाचे लाल डोळे, पांढरे शुभ्र केस बघून त्याला अतिशय आनंद होतो. त्याच्यानंतर तो कोंबडा बघतो. मग कोंबडासुद्धा कसा असतो? सुंदर चोच असते त्याला, रंगीबेरंगी पिसं असतात. आणि कोंबड्याचा तुरा पाहून त्याला आश्चर्य वाटतं की असाही प्राणी असतो. मग असा प्राणी आपण बघायला पाहिजे, त्याला भेटायला पाहिजे असं त्याला वाटतं. आणि नंतर त्याला मांजर दिसते, की जी मांजर पलीकडं बसलेली असते, तिला चांगली शेपटी असते, डोळे मिशा, हे सगळं बघून त्याला आनंद होतो. आणि असे तो नवीन प्राणी बघायला पुन्हा बाहेर पडणार असतो. पण तेवढ्यात त्याला लक्षात येतं की आपण घरी जायला पाहिजे. आईनं आपल्याला सांगितलेलं होतं की बिळातनं एकटा बाहेर जायचं नाही. मग आपण आता आई रागवणार आपल्याला, म्हणून तो पळत पळत पिल्लू घरी येतं. आणि मग आई त्याला सांगते की अरे तू आत्ता सही सलामत सुटून आलास का? तर ससा आणि कोंबडा हे आपले शत्रू नाही आहेत, पण मांजर ही आपली शत्रू आहे. मांजरीनं जर तुला बघितलं असतं तर तिनं तुला नक्कीच खाल्लं असतं आणि तुझं जीवन समाप्त झालं असतं. मग आपले शत्रू कोण आहेत हे आपल्याला कळत नाही. मग आपणसुद्धा बघा की जेव्हा आपण लहानपणी काय असतो, सुरक्षित वातावरणात असतो, म्हणजे घरात असतो, नंतर तिसऱ्या वर्षी आपण काय होतो, शाळेत येतो. मग शाळेमध्ये सुद्धा आपल्याला स्कूल बसनं जायचं आणि स्कूल बसनंच यायचं असं सांगितलं जातं. का सांगितलं जातं? कारण कोणीही त्रास द्यायला आपल्याला तिथं येऊ शकतं, कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकतो, आणि तो त्रास होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो.
त्यानंतर आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे आपल्याला अनुभवातनं हळूहळू शिकायला मिळतं. म्हणून लहानपणी आपण एकटं बाहेर जायचं नाही, मग हेच आपल्याला ह्या पाठातून सांगितलेलं आहे. एक छोटा उंदीर प्रथमच आपल्या बिळातून बाहेर पडला. तो एकटाच होता. आत्तापर्यंत त्याने बाहेरचे जग पाहिलेले नव्हते. इकडे तिकडे हिंडताना त्याला ससा दिसला. त्याला सशाच्या अंगावरील मऊ मऊ पांढरे शुभ्र केस, त्याचे लाल लाल डोळे फारच आवडले. उंदीर आणखी पुढे चालू लागला. त्याला दिसला कोंबडा. त्याची सुंदर चोच, रंगीबेरंगी पिसे त्याच्या डोक्यावरील तुरा पाहून उंदराला फारच नवल वाटले. अजून काहीतरी पहावे असे वाटून उंदीर पुढे निघाला. तेवढ्यात त्याला पलीकडे बसलेली मांजर दिसली. मांजरही त्याला खूप आवडली. असे नवे नवे प्राणी पाहत असताना त्याला घराची आठवण झाली. त्याच्या आईने त्याला सांगितले होते, एकटा कुठेही बाहेर जाऊ नको, आता आई रागवेल, असे वाटून ते इंद्राचे पिल्लू पळतच घरी गेले. आईला पाहताच तिला बिलगत म्हणाले, आई आज मी किती छान छान सुंदर प्राणी पाहिले, मला तर फारच मजा वाटली बघ. त्याने काय पाहिले ते सांगितले. अरे मूर्खा, आई त्याला रागावून म्हणाली, तू पाहिले त्यातले काही गरीब प्राणी पक्षी होते, पण ती मांजर, ती तर आपली मोठी शत्रू. बरे झाले तिने तुला पाहिले नाही, नाहीतर तू काही पुन्हा घरी आला नसतास, असे म्हणत तिने पिल्याला पोटाशी धरले. आपल्याला सुद्धा आपले आई वडील का सांगतात, तर आपली काळजी त्यांना असते म्हणून ते आपल्याला सांगतात की कोणत्याही प्रकारची संकटं निर्माण होऊ नयेत, म्हणून तुम्ही प्रयत्न करा, असं आपल्याला सांगितलं जातं. काही वेळेला अशा घटना घडतात, म्हणजे एक छोटा मुलगा असतो 13-14 वर्षाचा आणि तो रानात बोरं आणायला जातो आणि बोरं आणायला गेल्यावरती त्याला कोण दिसतो, तर अट्टल गुन्हेगार चोर दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरूनच तो गुन्हेगार आहे, चोर आहे हे समजतं. मग त्याला लक्षात येतं की हा चोर आपल्याला एकतर चोरी करायला तरी सांगेल किंवा काहीतरी आपल्याला पळवून नेईल. पण हा मुलगा अतिशय हुशार असतो. तो काय करतो, आपल्या हुशारीच्या बळावरती त्या चोराला सांगतो की अहो मी विहिरीपाशी आहे, विहिरीत मी वाटून बघतो आहे. तर काय बघतो आहे, तर विहिरीमध्ये माझी सोन्याची साखळी पडली आहे, असं तो सांगतो. हा जो गुन्हेगार चोर असतो त्याला आनंद होतो की सोन्याची साखळी, म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळणार, आणि म्हणून तो त्या विहिरीमध्ये उडी घेतो आणि त्या विहिरीतनं आपण ती सोन्याची साखळी ह्या मुलाला द्यायच्याऐवजी आपल्यासाठी आपण ती शोधूया. तोपर्यंत हा मुलगा रानातून पळत पळत कुठे जातो, त्या गाठोड्यासकट, म्हणजे जे चोरून आणलेला माल असतो त्या गाठोड्यासकट पोलिसांकडे जातो आणि पोलीस स्टेशनवरनं त्या पोलिसांना घेऊन येतो. तोपर्यंत हा जो खुनशी चोर असतो तो बाहेर येतो, विहिरीच्या बाहेर येतो. आणि विहिरीच्या बाहेर आल्यावर तो छोटा मुलगा नाही, आपण चोरलेले दागिने नाहीत हे बघितल्यावरती त्याला लगेचच त्याचा राग येतो आणि तो त्या मुलाला शोधायला बाहेर पडतो आणि दोघंही एकमेकांना शोधत रानात सापडतात आणि त्यानंतर त्या चोराला पोलिसांच्या हवाली केलं जातं आणि तुरुंगवास होतो. म्हणजेच काही वेळेला आपण अशी बुद्धी चातुर्य वापरू शकतो, पण दरवेळीच आपण प्रत्येक संकटातून मात करू शकू असं नाही. म्हणून बाहेरच्या संकटांची आपल्याला कल्पना असणं खूप गरजेचं आहे. आजसुद्धा आपण मुलांना असेल बाहेर शिक्षणासाठी ठेवताना खूपसा विचार करतो, कारण मुलांचे मित्र किंवा मैत्रिणी चांगलं असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की वाईट सवयी लागल्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं, की अभ्यासासाठी बाहेर राहिलेली व्यक्ती कदाचित वाईट मार्गाला लागून तिचं पूर्ण आयुष्य काय होतं, नष्ट होतं. दारूच्या सेवनामध्ये जातो किंवा तंबाखू, सिगारेट
ह्या सगळ्यामुळे शारीरिक नुकसान होतं. तरुणपणी जे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत, ते कष्ट घेण्याच्या ऐवजी अशा चुकीच्या प्रथेला किंवा चुकीच्या गोष्टींना आपण मान्यता देतो आणि त्यामुळे आपण आपलं नुकसान करून घेतो. मग हे नुकसान टाळण्यासाठी कोणकोणती संकटं आहेत ती आपण अभ्यासली पाहिजेत आणि त्या संकटांवरती मात करणं खूप गरजेचं आहे. आणि ही मात आपण कधी करू शकतो? जर आपण वडीलधाऱ्यांचं, मोठ्या माणसांचं ऐकलं तरच मात करू शकतो. जसं पूर्वीच्या लोकांनी आपल्याला जे जे नीती नियम घालून दिले, त्या नीती नियमांमुळेच आज आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. पण जेव्हा आपण ते नीती नियम सोडले, म्हणजे रात्री लवकर घरी या, लवकर जेवा, लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, जी व्यक्ती असं जीवन जगते तिचं आयुष्य वाढतं. कारण तिला कोणत्याही प्रकारचे रोग होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण पित्त किंवा कोणत्याही प्रकारचे आजार निर्माण होण्याची स्थितीच होत नाही जर तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवलात तर. सूर्यास्तापूर्वी जेवल्यामुळे काय होतं? पचनशक्ती चांगली राहते आणि तुम्हाला रोग होण्याचं संभव असत नाही. म्हणजे जे जे पूर्वजांनी नीतिनियम घालून दिलेले आहेत ते सगळे सायंटिफिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहेत. तर तो जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपण त्यातून बाहेर पडू शकतो हे आपल्याला ह्या पाठातून शिकायचं आहे. आपण पाठ आता पुढच्या सेशनमध्ये पाहू. धन्यवाद.